पोलिसाने जरीपटका हद्दीमध्ये दिनांक 29/6/2024 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत हे महावितरण कंपनीमधून सहाय्यक अभियंता या पदावर निवृत्त झाले होते व ते सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरता वर्धा या ठिकाणी गेले होते. वर्धा या ठिकाणी गेल्यानंतर फक्त एका दिवसामध्ये त्यांच्या घरी रात्रीच्या वेळेस काही अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील कडीकोंडा तोडून घरामध्ये एकूण सोन्याचे व सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 1,94,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेलेला होता. गुन्ह्यातील गांभीर्य फार जास्त होतं व सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींच्या घरी चोरी झाल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. त्यावरून सदर गुन्हा हा उघडकीस जरीपटका पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अश्विन लक्ष्मण रागासे राहणार भीमसेनगर झोपडपट्टी या ठिकाणी जरीपटका नागपूर व दुसरा मनीष राजकुमार बनसोड समतानगर जरीपटका या दोन आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपी अश्विन लक्ष्मण रागासे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे व त्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशन येथे बरेच चोरीचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. सदर गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज सुद्धा नसताना केवळ रेकॉर्डवरील आरोपी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस ठाणे जरीपटका येथील माननीय वपोनी साहेब तसेच क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन निशितकर अमोल हरणे पवन यादव शैलेश गोनेकर व राहुल चव्हाण यांनी अतिशय मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यातील आरोपितांकडून सध्यापर्यंत 70,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. उर्वरित मुद्देमाल हा जप्त करणे बाकी आहे, त्यामुळे आरोपीचा PCR मागणीकरता माननीय न्यायालयात विनंती करण्यात येणार आहे.